Good morning, students. In last lecture, we have finished the topic solution. Okay, theoretical part we have finished in last lecture. Today we are going to start with problems. Okay, one by one we'll discuss few problems on different points. Okay, let us start with the first problem. First two problems are associated with Henry's law. Henry's law, you know, right? तर हेनरीज लॉ वर डिपेंडिंग जे प्रॉब्लम आहेत ते आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू. ओके, लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन. फिश जनरली नीड्स O2 कॉन्सन्ट्रेशन इन वॉटर एट लीस्ट 3.8 मिलीग्राम पर लीटर फॉर सर्वाइवल. व्हाट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अबव द वॉटर नीडेड फॉर सर्वाइवल ऑफ फिश. म्हणजे फिश जे आहेत एक्वेटिक, म्हणजे तुम्हाला माहिती आहे फिश जे आहे त्यांना 3.8 मिलीग्राम पर लिटर एवढा ऑक्सिजन लागतोय त्यांच्या सर्वायव्हल साठी. ऑक्सिजनच्या सर्वायव्हल, सॉरी, फिशच्या सर्वायव्हल साठी एवढा ऑक्सिजन रिक्वायर्ड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेला, म्हणजे एवढी सोल्युबिलिटी लागणार आहे. एवढी काय लागणार आहे? सोल्युबिलिटी लागणार आहे. तर दिस मच सोल्युबिलिटी ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड इन वॉटर फॉर सर्वायवल ऑफ फिश. That is, this one is given solubility of oxygen. Okay, म्हणजे एवढी solubility आपल्याला required आहे oxygen ची. Given the solubility of oxygen in water at 0 degree Celsius. Water मध्ये oxygen ची solubility at 0 degree Celsius given 1 atm. किती आहे? 1 atm partial pressure ला. जर oxygen चं partial pressure 1 atm असेल तर solubility दिली आहे 2.2 × 10⁻³. 2.2 × 10⁻³. तर हे जे आहे ती सोल्युबिलिटी आहे कधी, जेव्हा पार्शियल प्रेशर जे आहे ते 1 atm होतं. जेव्हा पार्शियल प्रेशर जे आहे ते किती होतं? 1 atm होतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा पार्शियल प्रेशर 1 atm असतं तेव्हाची जी सोल्युबिलिटी आहे ती हेनरीज कॉन्स्टंट एवढी असते. एकदम पक्क लक्षात ठेवायचं. सोल्युबिलिटी कधीची सोल्युबिलिटी? जेव्हा पार्शियल प्रेशर 1 atm असते तेव्हाची सोल्युबिलिटी हेनरीज कॉन्स्टंट एवढी असते. याचा अर्थ ही जी सोल्युबिलिटी आहे ती डायरेक्टली तुम्हाला हेनरीज कॉन्स्टंट ची व्हॅल्यू दिली. ही डायरेक्ट व्हॅल्यू कशाची दिली? हेनरीज कॉन्स्टंट ची व्हॅल्यू दिली. हेनरीज कॉन्स्टंट ची व्हॅल्यू दिली. किती व्हॅल्यू दिली? 2.2 × 10⁻³. मात्र हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट काय माहिती आहे ना तुम्हाला? माहिती असेल मोल पर लिटर पर एटीएम. मोल पर लिटर पर एटीएम हे हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट आहे. त्यामुळे इथं देताना तुम्हाला एवढी सोल्युबिलिटी हवी आहे, म्हणजे एस ची व्हॅल्यू दिली. सोल्युबिलिटी आपण एस ने इंडिकेट करतोय, 3.8 मिलीग्राम पर लिटर एवढी सोल्युबिलिटी पाहिजे ऑक्सिजनची फॉर सर्वायवल ऑफ फिश. ओके, अँड दॅट ऑक्सिजन हॅज सोल्युबिलिटी कॉन्स्टंट हेनरीज कॉन्स्टंट के एच 2.2 × 10⁻³ मोल पर लिटर पर एटीएम. मोल पर लिटर पर एटीएम म्हणजे हा के ए ची व्हॅल्यू आहे आणि सोल्युबिलिटीची व्हॅल्यू. पण सोल्युबिलिटीची व्हॅल्यू बघा कशामध्ये दिली आहे, मिलीग्राम पर लिटर. म्हणजे गोष्ट काय, सोल्युबिलिटीची व्हॅल्यू दिली आहे मिलीग्राम पर लिटर. आपल्याला जाणार आहे का इथून मोल पर लिटर आहे आणि मिलीग्राम पर लिटर आहे, म्हणजे याला मोल पर लिटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. याला मोल पर लिटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. मी तुम्हाला जेव्हा सोल्युबिलिटी शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याच वेळा सोल्युबिलिटी ग्रॅम पर लिटर दिली जाईल आणि त्याला तुम्हाला मोल पर लिटर मध्ये कन्वर्शन कसं करायचं, कसं करायला सांगितलं होतं आठवते का बघा? त्याला मोलार मासनं डिवाइड करायचं होतं. ग्रॅम पर लिटर जी सोल्युबिलिटी दिली आहे त्याला मोलार मासनं डिवाइड करा. ग्रॅम पर लिटर जी सोल्युबिलिटी दिली आहे त्याला मोलार मासनं डिवाइड करा, तुम्हाला मोल पर लिटर सोल्युबिलिटी मिळते. हे मी सांगितलेलं पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघा वाटतंस. ओके, तर इथं मात्र देताना मिलीग्राम पर लिटर दिली आहे. इथं जी सोल्युबिलिटी दिली ती कशामध्ये दिली आहे? मिलीग्राम पर लिटर दिली आहे. मग मिलीग्राम पर लिटर जी व्हॅल्यू आहे त्याला आपण कन्वर्ट करूया ग्रॅम पर लिटर मध्ये, म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करायला. मिलीग्राम पर ग्राम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ मल्टिप्लाय करा. सो 3.8 × 10⁻³ ग्राम पर लिटर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 3.8 × 10⁻³ ग्राम पर लिटर. ग्राम पर लिटर मध्ये सोल्युबिलिटी मिळाली. आता त्याला मोलार मास ने डिवाइड करू. मोलार मास ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास माहिती आहे तुम्हाला. ऑक्सिजनचं ऍटॉमिक मास किती आहे? 16. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑक्सिजनचा आहे O2, म्हणजे त्याचा मोलार मास किती येणार आहे? 16 × 2 म्हणजे 32 येणार आहे. किती येणार आहे? 32. त्यामुळे सोल्युबिलिटी मोल पर लिटर कन्वर्ट करायची होती मला. मोल पर लिटर मध्ये कन्वर्ट करायची होती.
जी आहे त्याला मी मोलार मास 32 ने डिवाइड करणार, मोलार मास 32 ने डिवाइड करणार, मोलार मास ने डिवाइड करा, लॉग टेबल तुम्ही यूज करताय, सॉल्युबिलिटी तुम्हाला मिळेल 1.19 × 10⁻⁴, 1.19 × 10⁻⁴ मोल पर लीटर, मोल पर लीटर हे तुमची सॉल्युबिलिटी मिळाली कशामध्ये, मोल पर लीटर मध्ये, देताना कशामध्ये दिली हो मी मिलीग्राम पर लीटर, पहिल्यांदा तर काय केलं ग्राम पर लीटर मध्ये कन्वर्ट केलं, आणि मी गेल्या लेक्चर मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं ग्राम पर लीटर मध्ये सॉल्युबिलिटी दिली असेल तर त्याला मोलार मास ने डिवाइड करा, मोलार मास ने डिवाइड केल्यावर काय होणार आहे त्याचं कन्वर्शन मोल पर लीटर मध्ये होईल, त्याचं कन्वर्शन कशामध्ये होईल मोल पर लीटर मध्ये। नाउ फॉर्म्युला आपल्याकडे आहे सॉल्युबिलिटी इज इक्वल टू केएच इनटू पी, सॉल्युबिलिटी इज इक्वल टू केएच इनटू पी हे हेन्री लॉचं इक्वेशन आहे, बरोबर आहे ना, पाठकाला सांगितलं होतं सॉल्युबिलिटी इज इक्वल टू केएच इनटू पी, केएच हेन्री कॉन्स्टंट इथं दिला आहे आणि पी प्रेशर जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, काय विचारलंय प्रेशर ऑफ ओ2, व्हॉट इज प्रेशर ऑफ ओ2 अबव वॉटर इज रिक्वायर्ड फॉर सर्वायवल ऑफ फिश, म्हणजे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉल्युबिलिटी इज गिवन, हेन्री कॉन्स्टंट इज नोन, हेन्री कॉन्स्टंट इज नोन, ओके दैट इज गिवन इन द प्रॉब्लम, ओके सो केएच आला तर सॉल्युबिलिटी डिवाइड बाय केएच, सॉल्युबिलिटी डिवाइड बाय केएच याची व्हॅल्यू तुम्हाला प्रेशर देऊन दे, काय मिळेल प्रेशर, सो प्रेशर इज इक्वल टू सॉल्युबिलिटी डिवाइड बाय केएच, सॉल्युबिलिटी किती आली बघा 1.19 × 10⁻⁴, 1.19 × 10⁻⁴ मोल पर लिटर, बरोबर आहे, डिवाइड बाय 2.2 × 10⁻³, 2.2 × 10⁻³ हे कसं होतंय मोल पर लिटर, मोल सॉरी मोल पर लिटर पर एटीएम, मग मोल पर लिटर कॅन्सल होईल आणि पर एटीएम आहे वरच्यानंतर एटीएम मध्ये कन्वर्ट होईल, पर एटीएम मध्ये वरती म्हणजे एटीएम मध्ये म्हणजे प्रेशर एटीएम मध्ये मिळणार आपल्याला, प्रेशर कशामध्ये मिळणार एटीएम मध्ये, या दोघांचा लॉग बघायला लागेल तुम्हाला, लॉगची सबस्ट्रॅक्शन करणार, अँटी लॉग बघणार आणि प्रेशरची व्हॅल्यू येते 0.05 एटीएम मध्ये तुम्हाला काय मिळेल प्रेशर ऑक्सिजनचं जे रिक्वायर्ड आहे सर्वायवल ऑफ फिश साठी, सर्वायवल ऑफ फिश साठी जे रिक्वायर्ड प्रेशर आहे ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतं युझिंग हेन्री लॉ, युझिंग हेन्री लॉ। इथं एक गोष्ट लक्षात ठेवा लागेल, 1 atm ला जी सॉल्युबिलिटी असते ती हेन्रीज कॉन्स्टंट एवढी असते, 1 atm ला जी सॉल्युबिलिटी असते ती काय असते हेन्रीज कॉन्स्टंट एवढी असते, त्यामुळे याला डायरेक्टली हेन्रीज कॉन्स्टंट म्हणून घ्यायचं आहे, याला देताना काय वाटतं आपल्याला की ही दिलेली व्हॅल्यू सॉल्युबिलिटीची आहे, कारण इथं काय म्हणतंय गिवन द सॉल्युबिलिटी ऑफ ओ2 इन वॉटर ऍट 0° C अँड 1 atm पार्शियल प्रेशर, इथं लक्षात ठेवायचं 1 atm पार्शियल प्रेशर असेल तर तेव्हाची सॉल्युबिलिटी हा हेन्रीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, तेव्हाची सॉल्युबिलिटी ही काय असते हेन्रीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, त्यामुळे केएची व्हॅल्यू येणार आहे 2.2 × 10⁻³ आणि हेन्रीज कॉन्स्टंट मोल पर लिटर पर एटीएम मध्ये लिहिला जातोय, सॉल्युबिलिटी देताना मिलीग्राम पर लिटर मध्ये दिली आहे, त्याला पहिल्यांदा ग्राम पर लिटर मध्ये कन्वर्ट केलं आणि ग्राम पर लिटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्राम पर लिटर मधल्या सॉल्युबिलिटीला मोलार मासने डिवाइड करा, मोल पर लिटर मध्ये कन्वर्ट होते आणि मोल पर लिटर मध्ये त्याची व्हॅल्यू किती आली 1.19 × 10⁻⁴, ओके सो नाउ एस इज इक्वल टू केएच इनटू पी, दिस इज इक्वेशन ऑफ हेन्रीज लॉ, वी नो सॉल्युबिलिटी, वी नो हेन्रीज कॉन्स्टंट, ओके सो हेन्रीज सॉल्युबिलिटी डिवाइड बाय हेन्रीज कॉन्स्टंट 1.19 × 10⁻⁴ डिवाइड बाय 2.2 × 10⁻³, दिस टू व्हॅल्यू विल गिव यू प्रेशर, पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर सर्वाइवल ऑफ, रिक्वायर्ड फॉर सर्वाइवल ऑफ फिश, दिस वन इज द फर्स्ट प्रॉब्लम, हा सगळ्यात सोपा प्रॉब्लम होता, फक्त हे जर तुमच्या लक्षात आलं तर ओके बरोबर आहे, नाही आलं तर आपण कॅल्क्युलेट पण करू शकतोय, कारण फॉर्म्युला कसं आहे माहिती आहे ना, एस इज इक्वल टू के एच इंटू पी, बरोबर इथे एस किती दिलं आहे 2.2 × 10⁻³ इज इक्वल टू के एच इंटू पी, किती आहे 1 आहे, पी किती आहे 1 आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू ते इकडे येणार डिवाइड होणार, के एच बरोबर काय येणार आहे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे, लक्षात आलं, डायरेक्ट लक्षात ठेवला तर ही स्टेप वाचते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं डायरेक्टली लक्षात ठेवा 1 atm प्रेशर असेल तर तेव्हाची सॉल्युबिलिटी ही हेन्रीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते, ओके चलो पुढे जाऊया सेकंड प्रॉब्लम कडे, सेकंड प्रॉब्लम काय आहे रीड करा, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए अँड बी, दोन लिक्विड आहेत
प्योर ए एंड बी से वेपर प्रेशर दिले, प्योर ए से वेपर प्रेशर है 450 mmHg, बी से वेपर प्रेशर है 700 mmHg. मान लेते प्रेशर बैरोमीटर में मर्क्यूरी का हाइट का रेफरेंस में मेजर किया जाता है 450 mmHg ए से वेपर प्रेशर है एंड 700 mmHg बी से वेपर प्रेशर है. सो ए एंड बी से वेपर प्रेशर दिले एट 350 केल्विन एंड 350 केल्विन फाइंड कंपोजिशन ऑफ लिक्विड एंड वेपर. म्हणजे कंपोजिशन कैलक्युलेट करायचं आहे लिक्विड आणि वेपरचं. कंपोजिशन म्हणजे मोल फ्रॅक्शन कैलक्युलेट करायचं आहे. त्या मिक्सचर मध्ये जे कंपोनेंट आहे या केस मध्ये ए आणि बी या कंपोनेंटचं तुम्हाला वेपर प्रेशर काय करायचं आहे सॉरी मोल फ्रॅक्शन तुम्हाला काय करायचं आहे कैलक्युलेट करायचं आहे. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड एंड वेपर. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड एंड वेपर व्हेन इफ द टोटल प्रेशर सोल्यूशन सर टोटल प्रेशर सोल्यूशन सर किती आहे 600 mm आहे. टोटल प्रेशर किती आहे 600 mm आहे तेव्हा त्या सोल्यूशनचं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे त्या सोल्यूशनचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे कंपोजिशन लिक्विड स्टेट मध्ये आणि पेपर स्टेट मध्ये. लिक्विड स्टेट मध्ये आणि पेपर स्टेट मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे कंपोजिशन म्हणजे मोल फ्रॅक्शन दोन्ही कंपोनेंटचा मोल फ्रॅक्शन. लेट अस स्टार्ट विथ गिवन डेटा. गिवन डेटा काय आहे बघा 450 mmHg. 450 mmHg काय आहे ए चं वेपर प्रेशर आहे ओके एंड 700 mmHg प्युअर बी चं वेपर प्रेशर आहे. ए ला वन म्हटलं तर पी वन झिरो ची व्हॅल्यू आहे 450 पी वन झिरो कारण झिरो म्हटलंय कारण इथं प्युअर दिले ए एंड बी आर प्युअर एंड पी टू झिरो 700 mm P20 700 mm. So these are paper pressure of pure A and pure B indicated by P10 and P20. Total pressure means paper pressure of solution. It is indicated by P. Paper pressure of solution is indicated by P. P is 600 mmHg. P is 600 mmHg. Okay. आता तुम्हाला काय विचार करायचं आहे? इथं तुम्हाला काय मिळणार? फॉर्म्युला मिळणार राउल्ट्स लॉचा. राउल्ट्स लॉचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय? टोटल प्रेशर पी इज इक्वल टू जरा राउल्ट्स लॉ बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये बघायला मिळेल शेवटी फॉर्म्युला आपण डिराइव केला होता पी इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट पी टू झिरो मायनस पी वन झिरो इंटू एक्स टू प्लस पी वन झिरो प्लस पी वन झिरो हा तुमचा काय फॉर्म्युला आहे राउल्ट्स लॉचा. हा पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व केला होता हेन्रीज लॉचा यूज केला होता. इथं आपण राउल्ट्स लॉ यूज करणार आहे कारण काय इथं देताना दोन कंपोनेंट दिले आणि दोन कंपोनेंटचं प्युअर असतानाचं वेपर प्रेशर आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर दिले ओके. सो सोल्युशनचं वेपर प्रेशर पी इज इक्वल टू पी टू झिरो मायनस पी वन झिरो इंटू एस टू प्लस पी वन झिरो असं आहे ओके. सो पी किती दिलाय बघा 600. सो 600 ठेवा. पी टू झिरो किती दिलाय 700. पी वन झिरो किती दिलाय 450 इंटू एस टू प्लस 450 ओके. आता याचं सबस्ट्रॅक्शन मला वाटतं एकदम इझी आहे 700 मायनस 450 250 येते. सो 600 इज इक्वल टू 250 एक्स क्यू प्लस 450. आता हा 450 इकडे गेला तर मायनस होणार. मायनस होणार म्हणजे 600 मायनस 450 इज इक्वल टू 250 एक्स क्यू इज इक्वल टू 250 एक्स क्यू. इथं तुम्ही पोहोचाल. इथंपर्यंत काहीच अडचण नाही आहे कारण का तुम्हाला दिलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज P10 आणि P20 च्या दिलेल्या आहेत. फक्त तुम्हाला इक्वेशन पार्ट पाहिजे राउल्ट्स लॉचं. इक्वेशन पार्ट पाहिजे राउल्ट्स लॉचं. राउल्ट्स लॉचं इक्वेशन काय आहे P20 मायनस P10 इंटू एक्स क्यू बरोबर आहे का. P20 मायनस P10 इंटू एक्स क्यू प्लस P10 हे इक्वेशन आहे राउल्ट्स लॉसाठीच. इक्वेशन आहे राउल्ट्स लॉ साठीचं आणि ते इक्वेशन यूज करून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. चला मग काय करायचं पुढे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. 600 मायनस 450 150 येणार बरोबर आहे का. 600 मायनस 450 किती येणार आहे 150 येणार आहे. 150 इज इक्वल टू 250 इंटू एक्स टू. 250 इंटू एक्स टू बरोबर आहे. मग एक्स टू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. एक्स टू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे 250 ला इकडे आला.
So x2 is equal to 150 divided by 250. 0.6 है ये. कितने थे? 0.6. ठीक है अगला x2 की वैल्यू निकाल. कैसे वैल्यू निकाली? x2 की. x2 की वैल्यू कैसे कैलकुलेट की थी? इतना माइनस करना था. 600 माइनस 400 आ रहा होता. तो ये थे 150. 150 is equal to 250 x2. x2 मोर फ्रैक्शन 20 है. So x2 is equal to 150 divided by 250. x2 is equal to 0.6. मग पुढे x1 कैलकुलेट करा पाहिजे. कारण का कंपोजिशन कैलक्युलेट करायचं म्हणजे दोन्ही कंपोनेंटचा मोल फ्रॅक्शन कैलक्युलेट करायचा. कंपोजिशन कैलक्युलेट करायचं म्हणजे दोन्ही कंपोनेंटचा मोल फ्रॅक्शन कैलक्युलेट करायचा. तुम्हाला माहिती आहे x1 + x2 is equal to 1. मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर बायनरी सोल्यूशन सम ऑफ मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज इक्वल टू 1. सम ऑफ मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज इक्वल टू 1. त्यामुळे x1 + x2 is equal to 1 आला. माता ठीक है जो अगला नंबर तुम्ही काय करणार आहे x1 is equal to 1 minus x2 मग 1 minus 0.6 म्हणजे x2 ची वैल्यू येणार आहे सॉरी x1 ची वैल्यू येणार आहे 0.4. x1 ची वैल्यू येणार आहे 0.4. इथे x1 मिळाला तुम्हाला 0.4. लक्षात येते सिंपल आहे. राउल्स लॉ यूज करावे आपण. राउल्स लॉ जर इक्वेशन पार्ट असेल तर हे कॅल्क्युलेट करणं फार अवघड नाही. पण इथं प्रॉब्लेम संपला नाहीये. तो प्रॉब्लेम नाही संपला. प्रॉब्लेम काय होता की तुम्हाला सांगितलं होतं x1 कॅल्क्युलेट केला x2 कॅल्क्युलेट केला पण हे झालं लिक्विड स्टेट मधलं. हे काय झालं लिक्विड स्टेट मधलं. तुम्हाला आणखी काय करायचं आहे वेपर फेज मधलं पण कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं. लिक्विड आणि वेपर फेज मधलं त्यासाठी डाल्टन्स लॉ यूज करावा लागतो. त्यासाठी काय यूज करावा लागतोय डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय म्हणजे आपल्या सिलेबस मध्ये आहे डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतोय पार्शियल प्रेशर P1 ज्या कंपोनेंटचं कॅल्क्युलेट करायचं आहे ते टोटल प्रेशर आणि वेपर फेज मधला मोल फ्रॅक्शन त्या कंपोनेंटचा यांचा प्रोडक्ट असतोय. डाल्टन्स लॉ एका लाईन मध्ये पाठ करू शकतोय आपण. वेपर फेज मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनेंट इन वेपर फेज इज प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन एंड मोल फ्रैक्शन ऑफ दैट कंपोनेंट इन वेपर फेज. वेपर फेज मध्ये जेवढा मोल फ्रैक्शन आहे त्याचं टोटल वेपर प्रेशर बरोबर प्रोडक्ट घेतला की तुम्हाला पार्शियल वेपर प्रेशर मिळते. ओके मग P2 किती येणार? P2 किती येणार? P2 येणार आहे P × Y2. P × Y2 Y1 काय? Y1 इज वेपर सॉरी मोल फ्रॅक्शन इन मोल फ्रॅक्शन ऑफ ए इन वेपर फेज एंड Y2 काय आहे मोल फ्रॅक्शन ऑफ बी इन वेपर फेज. म्हणजे Y1 एंड Y2 आर मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज एंड दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड युजिंग डाल्टन्स लॉ. युजिंग डाल्टन्स लॉ इथे काय यूज केला होता राउल्स लॉ. हा कुठला लॉ आहे डाल्टन्स लॉ. पण राउल्स लॉ काय सांगतोय P1 ची वैल्यू काय आहे P10X1 मग ही वैल्यू मी इथे ठेवली तर काय होणार बघा P10X1 is equal to P into Y1. मला सांगा P10 किती आहे. P10 इथे बघा P10 आहे 450 त्यामुळे इथे ठेवली मी 450 इंटू x1 किती आहे x1 इथे बघा 0.4 आहे. x1 किती आहे 0.4 आहे डिवाइड बाय आता तुम्हाला माहिती आहे हा पी इकडे आला तर डिवाइड होणार आहे. मी तर लिहितो P × Y1 आता पी ला इकडे आणतो म्हणजे पी इकडे डिवाइड होईल. पी ची व्हॅल्यू बघा तिथे किती आहे. पी ची व्हॅल्यू आहे 600/1. चला 600 ला इकडे आणा. 600 ला इकडे आणल्यानंतर काय होईल 450 इंटू 0.4 डिवाइड बाय 600 म्हणजे Y1 मिळेल तुम्हाला. काय मिळेल Y1 हा 0 हा 0 कॅन्सल होईल. बघा थोडस कॅल्क्युलेशन करायला आहे अँड इट इज टू सिम्पल. मला वाटतंय हे येते 0.3 येतोय Y1 0.3 आला Y1. आता परत तोच फॉर्म्युला Y1 + Y2 = 1
त्यामुळे तुम्ही आंसर लिहा y1 + y2 = 1, त्यामुळे y2 = 1 - 0.3, कारण y1 0.3 आला, सो y2 = 0.7. तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.7 y2 साठी. प्रॉब्लम बघा परत एकदा. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए अँड बी आर 450 mmHg अँड 700 mmHg रिस्पेक्टिवली ऍट 350 केल्विन. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ द टोटल प्रेशर इज 600 mm. हियर P10 इज 450, P20 इज 700, P इज इक्वल टू टोटल प्रेशर 600. यूजिंग राउल्स लॉ, राउल्स लॉ इज क्या होता है, पी इज इक्वल टू P20 - P10 × X2 + P10. फाय आय एम यूजिंग राउल्स लॉ, कारण मला X2 कॅल्क्युलेट करायचा आहे, कंपोजिशन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, म्हणजे X1 अँड X2 कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. सो X2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, बाकीचे व्हॅल्यू आहे पी आहे 600, P20 700, P10 450 इंटू X2 प्लस 450. माझं हे सबस्ट्रॅक्शन केलं 250, 250 इंटू X2 प्लस 450. आता हे 450 इकडे नेलं, 600 मायनस 450 इज इक्वल टू 250 X2. ओके, सो ते सबस्ट्रॅक्शन येणार आहे 150. 150 इज इक्वल टू 250 X2. मग X2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, X2 ची व्हॅल्यू असणार आहे 250 ला इकडे डिवाइड होईल 150 डिवाइड बाय 250, म्हणजे हे येणार आहे 0.6. X2 ची व्हॅल्यू किती येणार आहे 0.6. आता कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कंपोनंटचे दोघांचे पण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचे. कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कंपोनंटचे दोघांचे पण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचे. X2 मिळाला आहे म्हणजे हा मोल फ्रॅक्शन बी चा आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ ए कॅल्क्युलेट करूया. X1 + X2 = 1 हे मी तुम्हाला सांगितलंय, यूज पण केलाय एकदा. सो X1 = 1 - X2 1 - 0.6, X1 ची व्हॅल्यू मिळेल 0.4. त्यामुळे तुम्हाला कंपोजिशन मिळालं X1 0.4 X2 0.6, बरोबर आहे. हे कंपोजिशन मिळालं, पण कंपोजिशन लिक्विड स्टेट मध्ये मिळालं. कंपोजिशन कुठलं मिळालं, लिक्विड स्टेट मध्ये. आता मला काय हवंय, पेपर स्टेट मध्ये. पेपर स्टेट साठी मी काय युज करणार आहे, डाल्टन्स लॉ. काय युज करणार आहे, डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो, वेपर फेज मध्ये पार्शियल वेपर प्रेशर ही टोटल वेपर प्रेशर आणि पेपर फेज मधला मोल फ्रॅक्शन यांच्या प्रोडक्ट एवढे येते. पेपर स्टेट मध्ये पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टोटल वेपर प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन इन पेपर फेज. लिक्विड फेज मधला मोल फ्रॅक्शन कशाने इंडिकेट केला आहे, X1 ना. वेपर फेज मधला मोल फ्रॅक्शन Y1 ना इंडिकेट करतोय. सो P1 = PY1, P2 = PY2. दिस इज डाल्टन्स लॉ, दिस इज डाल्टन्स लॉ. मग आता P1 राउल्स लॉ ने काय सांगितलं, राउल्स लॉ मध्ये सांगितलं P1 = P10 X1, त्यामुळे या P1 च्या जागी मी P10 X1 ठेवलो. सो P10 X1 = PY1. आता P ला इकडे आणलं तर तो डिवाइड होईल, P10 बघा 450 दिला आहे, X1 इथं बघा 0.4 आला, 450.4. सो 450 × 0.4 / हे टी इकडे आणलं डिवाइड झालं, 450 × 0.4 / 600 कॅल्क्युलेशन करून बघा 0.3 येते, 0.3 = Y1. आता Y1 मिळाला, पण तुम्हाला माहिती आहे Y1 + Y2 = 1, मोल फ्रॅक्शनची बेरीज 1 येते. सो Y1 + Y2 = 1, तर Y2 बरोबर काय येणार आहे, 1 - 0.3 Y2 ही 0.7. त्याचा अर्थ पेपर स्टेट मध्ये Y1 मिळाला 0.3 आणि Y2 मिळाला 0.7. सो तुम्हाला कंपोजिशन मिळालं लिक्विड स्टेट मधलं आणि पेपर स्टेट मधलं. ओके, थँक्यू स्टुडंट्स, वी स्टॉप ओवर हियर. थँक्यू सो मच.